अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 2 दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे जामनेर शहरातील नगारखाना भागातील कांग नदी लगतच्या 5 ते 6 घरांच्या भिंती कोसळल्याने घरातील संसार उपयोगी वस्तू वाहून जात तेथील नागरिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे। यामुळे तिथे राहणाऱ्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊन त्यांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे। याकरिता प्रशासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी हे नागरिक करीत आहेत। जगन्नाथ सोनार तलाठी आप्पा हे येऊन गेलेले 3 दिवस पहिले ते भारीची भिंत पडली म्हणून ते पाहत होते। मग आम्ही दाखवले की आमच्या घरालाही चिरा पडल्या आहे, ते पाहून गेले। पण आता भिंत पडल्यावर आलेलेच नाही, पंचनामा वगैरे काही झालेला नाही, अजून कोणी आलेलंच नाही। किती दिवस झाले साधारण? आता हे काल पडली संध्याकाळी। आणि जेव्हा तलाठ्याप्पा येऊन गेले त्यांनी काय सांगितलं? तलाठ्याप्पा काही बोलले नाही, फक्त फोटो वगैरे काढून घेऊन गेलेले सर्वे, दुसरं काहीच बोलले नाही, काहीच नाही बोलले। तुमचं काय काय नुकसान झालेलं याच्यामध्ये? नुकसान आता भांडे वगैरे सगळे खाली चालले गेले, आमचा सगळा संसार उद्ध्वस्त झालेला आहे। सगळं किचन गिचन सर्व भांडे कोणते सर्वच खाल्ले गेलेले। बऱ्याच वेळा सांगितलं आम्ही, कोणाकोणाकडे अर्ज ताई बी आलेले पाहून गेलेले, ती यांनाही बऱ्याच वेळा सांगितलंय पण त्यांना काहीच लक्ष दिले नाही। तक्रार वगैरे काही दिलेली? बऱ्याच वेळा सांगितलं त्यांना, तक्रार आहे ना, अर्ज वगैरे दिलेले का? किती वेळेस दिले तुम्ही अर्ज? भरपूर दीड महिना पहिले अर्ज आहे। नगरपालिकेला सुद्धा दिलेले, गिरीश भाऊकडे गेले होते तेव्हा आपण जाऊन आलो, आम्ही आमच्या गल्लीतले 2-3 वेळेस जाऊन आले। काय सांगितलं? आता ते म्हणतात आता ते का जीव गेल्यावर बघता का काय काय माहिती त्यांचं, आपण समजलं आता त्यांना कोणाला जीव गेल्यावर पाहणं अशील त्यांचं विल आता तसं त्यांच्या मनासारखं। स्वतः साधना ताई आल्या होत्या, फुलाचं उद्घाटन केलं तेव्हा स्वतः घरी आल्या होत्या त्या साधना ताई येऊन गेले गिरी भाऊ, त्यांना काय मतदान असलं की तेव्हा येतात ते फक्त आजी बाबांना भेटायला तेव्हा बस। असं तर काही मध्ये यायला चक्कर नसतो, आपण गेलं तरी भेटत नाही ते, पण त्यावेळेस ते 2 महिने 1 महिना त्या पिरियडला भेटतात ते। असं तर आता काही वेळ नसतो कोणाला, आता हे काय आता आजच राहायचं म्हटल्यावर येऊन गेलं ना। अगर नंबर वगैरे संध्याकाळी 7:30 वाजेला झाला, बुधवारी संध्याकाळी जोरात पाऊस होता तेव्हा हे सर्व कोसळल्या गेलं। बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजेला ही घटना झाली, हे सर्व कोसळलं गेलं। आमचं सर्व सामान होता न होता संसारपैकी वस्तू सर्व नदी वाहून गेल्या, काहीच हातात आले नाही, सर्व किमती वस्तू पैसे वगैरे सर्व वाहून गेले। हे संसार वस्तू अन्न धान्य सर्व वाहून गेले, भिंतही कोसळली फ्लॅपही कोसळला सर्व। काय इथं कोणी आलं होतं का? इथं कोणीच आलं नाही, फक्त आतीच जाळलेला फोन गेला, आतीच जाळते आला तात्काळ। तो म्हणतो मी सकाळी तहसीलदार साहेबांना गेलो होतो, तहसीलदार साहेबही आले नाही, कोणी आलं नाही। नंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5:30 तलाठीही आले, त्यांनी फक्त मोबाईलने फोटो काढले बा बस। आणि काय सांगितलं? आणि व मी ते पंचनामा करून घेतो ऑफिसला बस असं सांगितलं। हा अजून कोणी आला तो दुसरं? नाही कोणीच नाही आला। तुम्ही काही अर्ज वगैरे दिला का पहिले या संदर्भात? या संदर्भात व आमच्या वैयक्तिक का
वैयक्तिक म्हणजे तलाठीला सांगितलं पंचनामा करून घ्या साहेब असं नाही याच्या अगोदर कि हे असं होतंय पाण्यामुळे हा हे संरक्षित भिंतीचा अर्ज दिलेला होता हा दोन चार वेळेस दिलेला होता म्युनिसिपाल्टीवर मागच्या महिन्यातच दिला गलीचे सर्व आम्ही गलीच्या सर्व लोकांनी अर्ज वगैरे दिला याच्यावर काय सांगितलं त्यांनी करतो पाहतो पाहतो होईल होईल कुठे दिला तुम्ही अर्ज म्युनिसिपाल्टीत दिला होता पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज नमस्कार.